माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे व उद्धव ठाकरे तब्बल 12 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आले, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते ते हे दोन्ही नेते आपल्या भाषणात एकमेकांचा नामोल्लेख करतात की नाही याकडे. अखेर नारायण राणेचे भाषण सुरू होताच शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे व सौ रश्मी ठाकरे असा उल्लेख करताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. पाहूया महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला हा अतिशय महत्व क्षण. केंद्रातील दळणवळण परिवहन मंत्री माननीय नितीनजी गडकरी, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय उद्धवजी ठाकरे, सन्माननीय सुरेश प्रभू, सन्माननीय पाटील साहेब, या मंचकावर बसलेले सर्वच माननीय मंत्री महोदय आणि व्यक्ती, उपस्थित पत्रकार मित्र, उपस्थित कोकणातील बंधू भगिनीनो, मातांनो आणि तरुण मित्रो, अनेक वर्ष आपला या राष्ट्रीय महामार्ग पूर्वीचा 17 आणि आताचा 66 याचा चौपदरीकरण कधी होईल याकडे डोळे लागून राहिले होते. पण तो दिवस आला ज्याप्रमाणे रेल्वे कोकणात होईल की नाही हा प्रश्न होता आणि रेल्वे पूर्ण झाली तसा चौपदरीकरणाचाही प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता. पण 2012 पासून ही प्रक्रिया सुरू झाली आणि आज प्रत्यक्षामध्ये चौपदरीकरणाचं काम सुरू होत आहे. ही कोकणवासियांसाठी आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट, अतिशय समाधानाची गोष्ट. मला असं वाटतं की विकास जिथे आहे तिथे पक्ष राजकारण येऊ नये. विकास आज या भागाचा होत असताना राजकारण न करता सर्वांनी या कामाला शुभेच्छा दिल्या अतिशय चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. मी अनेक शासकीय कार्यक्रम पाहिलेले आहेत, केलेले आहे, उपस्थित राहिलेलो आहे. या शासकीय कार्यक्रमामध्ये विकास कामाच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाला असलेलं वातावरण पण मी अनुभवलेलं आहे. मी या मताचा आहे की विकास आणि राजकारण भावना आणि राजकारण यामध्ये आड येता कामा नये. पण प्रत्यक्षात आज अतिशय चांगली गोष्ट आहे की या राष्ट्रीय महामार्ग होत असताना या शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्षाचे लोक इकडे आले आणि शुभेच्छा दिल्या. बांधवांनो, कोकण आज महाराष्ट्राच्या ना देशाच्या जगाच्या पाठीवर पर्यटनाच्या माध्यमातून लोकांचं लक्ष आकर्षित करते. हा पर्यटन जिल्हा आपण जाहीर केला आणि लाखोंनी पर्यटक या जिल्ह्यामध्ये येत आहे. जिथे दळणवळण व्यवस्था आदर्श असते, रस्त्याचं जाळं उत्तम असतं, तिथे विकास दिसतो, विकास होतो, विकास अनुभवायला मिळतो. आणि म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आता विकास पुरुष म्हणून सर्वच आपण म्हणतो, याचा प्रत्यय त्याने आज सिंधुदुर्गात आणून दिलेला. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर त्यांचं कौतुक केलं, म्हणे आम्ही एक घोषणा करतो आणि घोषणा पूर्ण आमचे नितीन गडकरी करतात असा गौरव त्यांचा केला. आताही त्यांच्याबद्दल बरंच काही या ठिकाणी बोललं गेलं, पण प्रत्यक्षात नितीन गडकरी यांचं काम कार्य कशा प्रकारचं आहे मी जवळून पाहिलंय राज्याचा मुख्यमंत्री असताना. आणि म्हणूनच मला असं वाटतं त्याला त्यांचा भविष्य काळ अतिशय उज्ज्वल आहे, उज्ज्वल आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि केंद्रामध्ये नितीनजी गडकरी या महाराष्ट्राचा सर्वांगी विकास व्हावा, समृद्धी व्हावी म्हणून प्रयत्न करतात, ही अतिशय चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून आजचा कार्यक्रम या कोकणासाठी अतिशय उत्तम, आणि मी म्हणेन की कोकणाचं भविष्य घडवणार आहे. कोकणी माणसाला मला सांगावं असं वाटतं,
काही दिवसापूर्वी सर्वांनी सुरेश प्रभू रेल्वे आणि तेजस गाडी सुरू केली. आमच्यासाठी नवीन गाडी जी सुरू होईल त्याचं स्वागत केलं पाहिजे. जसं आम्ही गणपती उत्सव साजरा करतो तसे विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर आम्ही सण साजरा करतो तसं आज त्याचा प्रत्यय येतो आहे. पण तेजसचं स्वागत आपण ज्याने कोणी जी कृती केली ती चांगलं झालं. कोकणात बरेच उद्योजक यायला धजत नाही असं म्हणतात, त्यांना वाटतंय ते सहकार्य मिळणार नाही. तेजस गाडीचं स्वागत आपण असंच करायला पाहिजे होतं पण ते योग्य झालं नाही याचं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. असं कधीच होता कामा नये. प्रत्येक चांगल्या गोष्टीचं स्वागत आणि चांगल्याला चांगला म्हणणं माणुसकीचा धर्म. कोकणी माणसाने आत्मसात करा, कार्यान्वित करावा असं मला वाटतं आणि त्याचं अनुकरण आजच्या कार्यक्रमाला दिसतंय. जातीची बाजू मी माझं बरेच वक्ते असल्यामुळे भाषण संपवत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मला सांगावं असं वाटतं की आपण अनेक निर्णय घेत असताना आपण आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्राची जनता असते, महाराष्ट्र असते. या पुढचेही निर्णय घेताना हा महाराष्ट्र प्रगत आहे, भारतामध्ये प्रगतशील महाराष्ट्र राज्य म्हणून उल्लेख केला जातो. हा नवलौकिक कायम ठेवण्यासाठी आपण भावना आणि राजकारणाचा व्यत्यय येणार नाही आणि त्याला न घाबरता निर्भीकपणे निर्णय घ्याल आणि महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून राखाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.